नमस्कार मित्रांनो, मी रामदास एनपुरे, तान्ही जंगलातील एक रहिवासी. येत्या रविवारी म्हणजेच 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजता विलेपार्ले येथील जनसेवा समितीकडून ऑनलाईन सेशन भाग क्रमांक 64 साठी मला आमंत्रित करण्यात आला आहे. या सेशनमध्ये आपण तान्हीतील वनवैभव, तेथील जीवसृष्टी, पर्यटन स्थळ आणि जंगल हेच बघणार आहोत. जंगल हा शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण आजकाल जंगल म्हणलं की आपल्या मुलांसमोर काय येतं, काहीतरी हिंसक प्राणी, अतिशय मोठे मोठी झाडं, मोठे मोठे साप आणि वाघ, सिंह असे काहीतरी आक्रमक किंवा 11 आकाराचं असं काहीतरी बघायला मिळतं आणि मुलांच्या मनात तेच राहतं. पण पुण्याच्या आणि मुंबईच्या अगदी जवळ असलं आपल्याला ताम्हिणीचं, निसर्गाने नटलेलं ताम्हिणीचं जंगल हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. ह्या जंगलामध्ये बऱ्याच प्रकारचं जीववैविधता अशी आढळली जाते. त्याच्यापैकी आपण प्राणी तर नक्कीच बघणार आहोत पण त्याच्याही पलीकडं इथे वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी अशी बाकीचेही जीवसृष्टी आहे, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. एक ताम्हिणीच्या जंगलातून किंवा ताम्हिणी घाटातून प्रवास करताना तुम्ही तेथील धबधबे बघता, तिथलं जंगल आहे छान असं ऐकून आहात, पण तिथल्या गमत्या जिमती, वेगवेगळे अनुभव हे कधी तुम्हाला आलेत का? नसतीलच आले. तर आपण या सेशन मार्फत तेथील प्राण्यांचे काही सवयी आहेत की ज्या कदाचित तुम्ही कधी कुठे ऐकले असतील किंवा कदाचितच बघायला मिळाले असतील, कदाचित नाही, तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या जंगलामध्ये बऱ्याच वर्षापासून, म्हणजे मी लहानाचाच मोठा झालो तेव्हाचे अनुभव जे माझे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि महत्वाचा एक प्रश्न, तुमची जंगलामध्ये कुठल्या प्राण्याशी अचानक कधी भेट झाली का? नाही ना, माझी झाली. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. भेटूया तर मग येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.